घडामोडी घाळा मुडी पाहण्यासाठी आरआरसी च्या YouTube चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा अकोला शहरासह जिल्ह्यात गावठी दारू विक्रीचे प्रमाण वाढले आहे याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अबकारी विभागावर राज्य उत्पादन शुल्क विभाग मुंबई द्वारे कारवाई करण्यात येईल का असा प्रश्न नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे अकोला शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या देशी दारू विक्रीसह गावठी दारू विक्रीचे प्रमाण वाढत चालले आहे ग्रामीण भागातील नदी नाल्यांवर अनेक गावठी दारू अड्डे लावण्यात येत आहेत या गावठी दारू अड्ड्यांना उद्ध्वस्त करण्याची कारवाई स्थानिक पोलिसांद्वारे केली जाते परंतु राज्य उत्पादन शुल्क विभाग याकडे दुर्लक्ष का करीत आहे हा संशोधनाचा विषय बनला आहे गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागातील गावठी दारू अड्ड्यांवर पोलिसांची कारवाई सुरू आहे परंतु राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकही कारवाई केल्याचे ऐकूयात नाही या विभागामधील अधिकारी सध्या करतात तरी काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे कोरोना महामारी काळातील लॉकडाऊनमध्ये ग्रामीण भागात गावठी दारू विक्री सर्वाधिक वाढली होती या काळात राज्य उत्पादन शुल्क विभाग कुंभकर्णी झोप घेत होता लॉकडाऊनच्या काळामध्ये अवैध दारू विक्रीचे प्रमाणसुद्धा वाढलेले होते जादा दरात दारू विक्री शहरासह ग्रामीण भागात करण्यात येत होती बंदच्या काळात ही दारू आली कुठून याचा साधा शोधही राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतला नाही एकंदरीत राज्य शासनाला अधिक महसूल देणाऱ्या या विभागाद्वारे हलगर्जीपणा केला जात आहे याकडे गंभीरतेने लक्ष देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी समज देण्याची वेळ आली आहे आयुक्त महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग याने एकोणीस जुलै रोजी परिपत्रक काढून यामध्ये ज्या जिल्ह्यात असे अवैध दारू विक्री गावठी दारू विक्री होत असेल आणि त्यावर जर पोलीस कारवाई करून गुन्हा दाखल करत असतील तर त्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत यासोबतच भरारी पथकांची नेमणूक करण्याचे निर्देशही महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांनी या पत्राद्वारे दिले होते अकोला जिल्ह्यात मात्र याची अद्यापपर्यंत अंमलबजावणी झाली किंवा नाही हा संशोधनाचा विषय बनला आहे